शाळेच्या अभ्यासक्रमाला कात्री लागली असली तरी अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू झालेले आणि यामध्ये सर्वात मोठी अडचण होते ती ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांची, कारण मोबाईल असणं, त्यामध्ये ॲप असणं, नेटवर्क मिळणं अशा अनंत अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. पण एका गावानं या सर्वावर मात केली आहे. कशी? पहा. लॉकडाऊनमुळे बहुतांशी शाळा ऑनलाईन शिक्षणावर भर देत आहेत, पण ग्रामीण भागामध्ये अँड्रॉइड मोबाईल, लॅपटॉप याचं प्रमाण कमी असल्यामुळे यात अडचणी येत आहेत. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात सोरणा या गावची स्थिती वेगळी नाही. शहरामध्ये राहणारे काही उच्च शिक्षित तरुण लॉकडाऊनमुळे गावी आले. त्यांनी ही परिस्थिती ओळखली आणि त्यावर मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. गावाकडे आलो तर आम्ही गावाची परिस्थिती बघितलं की सगळं प्राथमिक शाळा जे आहेत आणि शाळेमध्ये शिकणारे पहिली ते चारचे विद्यार्थी जे आहेत त्यांचं शिक्षण पूर्ण थांबलेलं आहे. ते दिवसभर इकडं तिकडं फिरत असतात, अभ्यास नाही करत आणि सगळं जे आतापर्यंत जे शिकलेलं आहे ते सगळे विसरून जातात, त्यांची लिंक तुटून जातो. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक कैलास चव्हाण यांनी गावातल्या विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत, तसंच उच्च शिक्षित तरुणांचेही दोन गट तयार केलेत. यातला एक गट विद्यार्थ्यांच्या छोट्या छोट्या गटांना शिकवतो, तर दुसरा गट ज्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अशा मुलांकडे जाऊन गृहपाठ त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे ज्या मुलांकडे मोबाईल नाही त्यांच्यापर्यंतही ऑनलाईन अभ्यास पोहोचवला जाऊ लागलाय. विद्यार्थ्यांना याचा चांगला उपयोग होतोय. माय स्कूल माय स्टुडंट या नावाचा हा व्हॉट्सअप ग्रुप कार्यान्वित असून यामध्ये गावातील सर्व पालक, पदाधिकारी आणि शाळेतील शिक्षक हे सुद्धा ऍड केलेले आहेत, जेणेकरून जे गावातील नऊ तरुण आहेत हे ते गृहपाठ पाहून त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. कोरोनामुळे आमच्या शाळा बंद आहेत, तर आमचे धर्मपाल भाऊ आम्हाला शिकवतात, सरांच्या पाठवलेला होमवर्क आमचे घेतात, सोशल डिस्टन्सचं पालन करतो. इच्छा तिथे मार्ग ही म्हण सोरणाच्या ग्रामस्थांनी प्रत्यक्षात उतरवली. याला सर्व गावाची चांगली साथ मिळतीये, त्यामुळे अनेक खेड्यापाड्यांमध्ये लॉकडाऊनमुळे आटलेली विद्येची गंगा इथे मात्र दुथडी भरून वाहतीये. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, तुमसर, भंडारा.